degree. Students, we know that there are three types of degree: positive degree, comparative degree, and superlative degree. Now, we are going to learn the spelling rules for forming the comparative and superlative forms. डिग्री म्हणजे विशेषणाचा सम, तर, तम भाव होय. परंतु या विशेषणाचा कंपेरेटिव्ह फॉर्म करताना विशेषणाला ईआर प्रत्यय लागतो व सुपरलेटिव्ह मध्ये ईएसटी प्रत्यय लागतो सामान्यपणे. परंतु प्रत्येक वेळेस कंपेरेटिव्ह फॉर्म करताना किंवा सुपरलेटिव्ह फॉर्म करताना त्याचे 6 नियम आहेत, ते आपण आता पाहणार आहोत. पहिला, सामान्यपणे विशेषणाला कंपेरेटिव्ह मध्ये ईआर प्रत्यय लागतो व सुपरलेटिव्ह मध्ये ईएसटी प्रत्यय लागतो. फॉर एक्झाम्पल, ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट, फ्यू, फ्युअर, फ्युएस्ट. या ठिकाणी ग्रेट हे विशेषणाचा कंपेरेटिव्ह फॉर्म करताना ईआर प्रत्यय लागलेला आहे, तर सुपरलेटिव्ह फॉर्म करताना ईएसटी प्रत्यय लागलेला आहे. फ्यू, फ्युअर, फ्युएस्ट ईआर प्रत्यय लागलेला आहे आणि ईएसटी प्रत्यय लागून त्याचा सुपरलेटिव्ह फॉर्म तयार झालेला आहे. सेकंड, जर विशेषणाच्या शेवटचं लेटर ई असेल तर त्याचा कंपेरेटिव्ह फॉर्म करताना फक्त आर लेटर लागतं आणि सुपरलेटिव्ह फॉर्म करताना फक्त एसटी प्रत्यय लागून त्याचं सुपरलेटिव्ह डिग्री तयार होते. फॉर एक्झाम्पल, ब्रेव, ब्रेवर, ब्रेवेस्ट. वाईज, वायजर, वायजेस. या ठिकाणी ब्रेव याचं शेवटचं लेटर बी आहे आणि म्हणून त्याचा कंपेरेटिव्ह फॉर्म होताना फक्त आर लागलेला आहे, तर सुपरलेटिव्ह फॉर्म करताना फक्त एसटी प्रत्यय लागलेला आहे. रूल नंबर 3, जर विशेषणाच्या शेवटचं लेटर वाय असेल तर त्याचा कंपेरेटिव्ह फॉर्म करताना त्या वायचा आय होतो, कंपेरेटिव्ह मध्ये ईआर प्रत्यय लागतो व सुपरलेटिव्ह मध्ये ईएसटी प्रत्यय लागतो. फॉर एक्झाम्पल, हॅपी, हॅपियर, हॅपीएस्ट. लेझी, लेझियर, लेझिएस्ट. या ठिकाणी हॅपी शेवटचं लेटर वाय आहे, त्याचा कंपेरेटिव्ह फॉर्म करताना या वायचा आय झालेला आहे आणि नंतर ईआर प्रत्यय लागलेला आहे, तर सुपरलेटिव्ह मध्ये वायचा आय होऊन ईएसटी प्रत्यय लागलेला आहे. रूल नंबर 4, जर काही विशेषणे हे अनेक अवयवी असतात आणि त्यामुळे त्याच्या कंपेरेटिव्ह फॉर्म करताना ईआर प्रत्यय लागत नाही किंवा सुपरलेटिव्ह फॉर्म करताना ईएसटी प्रत्यय लागत नाही, तर कंपेरेटिव्ह फॉर्म करताना त्या विशेषणाच्या पूर्वी मोर असेल लिहितात आणि सुपरलेटिव्ह फॉर्म करताना मोस्ट असे लिहितात. फॉर एक्झाम्पल, ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल. युजफुल, मोर युजफुल, मोस्ट युजफुल. रूल नंबर 5, जर विशेषणाचं शेवटचं लेटर कन्सोनंट असेल म्हणजे व्यंजन असेल आणि त्यापूर्वीचं लेटर हे वॉवेल्स असेल, तर त्या विशेषणाचा कंपेरेटिव्ह फॉर्म करताना शेवटचं लेटर डबल होतं आणि कंपेरेटिव्ह मध्ये ईआर लागतो, सुपरलेटिव्ह मध्ये ईएसटी प्रत्यय लागतो. फॉर एक्झाम्पल, फॅट, फॅटर, फॅटेस्ट. सॅड, सॅडर, सॅडेस्ट. या ठिकाणी टी हे लेटर कन्सोनंट आहे, त्यापूर्वीचं लेटर ए हे वॉवेल्स आहे आणि म्हणून कंपेरेटिव्ह फॉर्म करताना डबल टी झालेला आहे आणि ईआर प्रत्यय लागून त्याचा कंपेरेटिव्ह फॉर्म तयार झाला, तर सुपरलेटिव्ह मध्ये ईएसटी प्रत्यय लावून त्याचा सुपरलेटिव्ह फॉर्म तयार झाला. रूल नंबर 6, काही विशेषणे ही अनियमित असतात की कंपेरेटिव्ह मध्ये ईआर किंवा सुपरलेटिव्ह मध्ये ईएसटी किंवा मोर आणि मोस्ट यासारखे प्रत्यय न लागतात, त्याचे कंपेरेटिव्ह फॉर्म आणि सुपरलेटिव्ह फॉर्म मात्र वेगळे असतात. फॉर एक्झाम्पल, गुड, बेटर, बेस्ट. मेनी, मोर, मोस्ट. बॅड, वर्स, वर्स्ट. डू यू अंडरस्टँड स्टुडंट हाऊ टू मेक द कंपेरेटिव्ह फॉर्म ऑफ ऍडजेक्टिव्ह ऑर ऍडव्हर्ब अँड सुपरलेटिव्ह फॉर्म ऑफ ऍडजेक्टिव्ह अँड ऍडव्हर्ब?